जय मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे झिरो फोर एम आर तर मित्रांनो एक महत्त्वाची म्हणजे न्यूज आपल्यापर्यंत आलेली आहे ती म्हणजे आरोग्य भरतीबाबत त्यांची तारीख जी डिक्लेअर झालेली आहे आणि पोलीस भरतीची तारीख लवकरच डिक्लेअर होण्याची दाट शक्यता दा आहे कारण तुम्हाला माहितीच असेल की परवा एक लेटर आलं तर की हे लेटर आलेलं की हे लेटर आहे ते मुंबई लोहमार्गचं लेटर आहे आणि त्यांनी तसं सांगितलेलं आहे की आपल्याला इथे तुम्ही बाबू बघू शकता येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये राज्य शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे यावर्षी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल झाला असून प्रथम ही लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो आपली पोलीस भरती जे पेपरवर होणार आहेत ते प्रथम लेखी ही होणार आहे घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील रिक्त पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या लेखी परीक्षाकरिता बसण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो महत्वाचा मुद्दा कसा आहे माहिती आहे का महत्वाचा मुद्दा जो आहे तो पेपर पोलीस भरतीचे ऑनलाईन होणार आहेत का ऑफलाईन होणार आहेत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे परंतु मित्रांनो इथे तुम्ही त्यांचं एक वाक्य ते लक्षात घ्या इथं आपला मुद्दा क्लिअर होऊन जाईल की आपले पेपर जे आहेत ते ऑफलाईन होणार आहेत की ऑनलाईन होणार आहेत तर इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की पोलीस भरतीचे पेपर घेण्यासाठी बसण्याची व्यवस्था हे महत्त्वाचा शब्द आहे उमेदवारांच्या लेखी परीक्षेकरिता बसण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही आरोग्य विभागास जर जी आर वाचला असेल तर तिथे त्यांनी संगणकची व्यवस्था करण्याचे सांगलेली आहे परंतु इथेही बसण्याची व्यवस्था त्यांनी सांगलेली आहे म्हणजेच हॉल असतील किंवा शाळा असतील महाविद्यालय असतील हे त्यांनी ठरवण्याचं सांगलेलं आहे हे कारण आणि पेपर पेपरचे टेंडर जे ठरलेलं आहे ते ओ एम आर पद्धतीचं ठरलेलं आहे तर अशा प्रकारची ही भरती आपली पोलीस भरतीची ऑफलाईन होणार आहे आणि पहिली रिटर्न होणार आहे म्हणजेच लिखी होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपल्याला आपापल्या आप पोलीस ठाणे हद्दीतील असलेल्या शाळा हटवण्याचे हट काय महा महाविद्यालय यांची खालील नमूद वेध तक माहितीनं दिनांक सत्तावीस एक रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत विशेष शाखेच्या ईमेल आय डीवर बिंचूक सादर करायची आहे तर मित्रांनो बघा रेल्वे स्थानकाचे नाव शाळा विद्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता इथं या आखण्यात लिहायचं आहे म्हणजे त्यांच्या यासाठी आहे मुख्याध्यापकाचे संपूर्ण नाव व संपूर्ण क्रमांक एकूण खोल्या व त्यामध्ये उमेदवार बसू शकतील अशा आसनाची एकूण संख्या मित्रांनो आसन सांगितलेलं आहे तर इथं ते असे शुक लिहू शकले असते की कॉम्प्युटरांची संख्या तुम्ही डी ग्रुपचा पेपर कधी बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की तिथे आलेख असा होता की तिथं कॉम्प्युटरांची संख्या असाही त्यावेळेस डी ग्रुपच्या वेळेस एक आलेख होता की म्हणजे जसा आता हा आसनांचा एकूण संख्या आहे तिथं ते तिथं कॉम्प्युटरांची संख्या असा एक तिथं उल्लेख होता <coughs> तर त्यावरून तुम्ही समजू जावं की मित्रांनो ही पेपरही ऑफलाईन होणार आहेत आणि टेंडर टेंडरही निवडलेले आहेत ते ओ एमआर पद्धतीचे निवडलेले आहेत तर तुमचा प्रश्न आता समजून गेलेला असेल की पहिला लेखी होणार आहे आणि तेही ऑफलाईन होणार आहे तर पुढील आपला जो मुद्दा राहिला तो आरोग्य विभागाचा तर तो तोही एकाच दिवशी मित्रांनो पेपर त्याचे होणार आहे ते तुम्ही बघू शकता बघा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला एकाच दिवशी घेण्यात येईल हा महत्वाचा मुद्दा आहे ते तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला एकाच दिवशी घेण्यात येईल याबाबत तपशील वेगवेगळ्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतील तर मित्रांनो आपले ही पोलीस भरतीचे पेपर जे आहेत ते एकाच दिवशी होण्याची चे दाट शक्यता आहे आणि एकाच दिवशी म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याचे वेगवेगळे होणार आहेत जसे की उस्मानाबाद उस जिल्ह्याचे पूर्ण महाराष्ट्रभर एकाच जिल्ह्याची एकदाच होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतरनी तुमचं आर पी पा सॉरी एस आर पी एफ असेल त्याच्यानंतरनी तुमचं लोहमार्ग असेल ते वेगळ्या दिवशी हो होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतरनी आपलं ड्राय चालक म्हणजेच वाहन चालकचे जे प पदं निघाले होते मध्ये पोलीस भरतीचे त्याचे वेगळी वेगळे पेपर होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतरनी जेल पोलीस तर अशा प्रकारचे वेगवेगळे पद हे भरून घेण्यात येणार आहेत परंतु एकाच दिवशी म्हणजेच आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर जेवढी पद आहेत तेवढे एका दिवशी होणार नाहीत प्रत्येक प्रत्येक वेळेस त्या ते ह्याचे पेपर होणार आहेत तर मित्रांनो असा हा प्रकारचा हा जी आर होता तर आरोग्य विभागाचे एकाच दिवशी पेपर होणार आहेत तर पोलीस भरतीचेही एका दिवशी होऊ शकतात तर अशा प्रकारचा जी आर होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोपऱ्यात जो बेल ऐकान तो प्रेस करून घ्या जेणेकरून मी जेव्हा जेव्हा पोलीस भरती रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड नवीन व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सहज पाहू शकाल तर जय हिंद मित्रांनो